नमस्कार मित्रांनो, माझे नाव पद्मजा प्रमोद देशमुख. मी तुमच्यासाठी घेऊन आले बुधवारची बोधकथा. तर आजच्या बोधकथेचं नाव आहे देणी वेळेवर द्यावे. एका गावात एक शामराव नावाचे सद्गृहस्थ राहत होते. त्यांचा गावामध्ये खूप सन्मान व्हायचा. लोक त्यांच्या घरी जायचे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ते आपला कारोबार सांभाळायचे आणि शामराव छान मार्गदर्शन करायचे आणि ते जास्तीत जास्त वेळ समाजसेवेमध्येच गुंतवायचे आणि त्यांचा घरचा सगळा खर्च, काय काय लागतं काय काय नाही लागतं, हे सगळं त्यांचा मुलगा सांभाळतो. त्या मुलाकडून एका महिन्यात अशी चूक झाली की त्याला विजेचे बिल भरता आलं नाही. मग आणि शामरावचं नाव थकबाकीत गेलं. एक महिना गेला, दोन महिने गेले, बिल काही भरलंच गेलं नाही. मग हे लाईनमन अधिकारी सगळे गेले शामरावांच्या घरी. शामराव त्यांना बघून आश्चर्यचकित झाले. अरे तुम्ही इथं कसे? नाही, मग अधिकाऱ्याने सांगितलं की असं असं झाले, तुमचं नाव थकबाकीत आलं आहे. मग शामराव म्हणाले, नाही असं होतच नाही, माझा हा सगळा कारोबार माझा मुलगा सांभाळतो. थांबा एक मिनिट, मी माझ्या मुलाला संपर्क करतो. मग त्यांनी लगेच फोन लावला मुलाला आणि मुलाने चूक पण कबूल केली. आता अधिकारी म्हणाले, आता हे बघा सगळं सॉर्टआउट झाले, आता आम्हाला तुमची वीज कट करून टाकावी लागेल. मग शामराव म्हणाले, थांबा थांबा दोन मिनिट. त्यांनी लगेच ऑनलाईन पेमेंट केलं आणि वीज बिल दोन महिन्याचं भरून टाकलं आणि ते त्यांच्या अंधारात जाणाऱ्या जीवनापासून वाचले आणि मार्च महिन्यातल्या कडक उन्हापासूनही वाचले. तर मित्रांनो, गोष्ट संपली, पण यातून बोध काय घ्यावा? तर बोध असा घ्यावा की ऑनलाईन काय होईना, पण तुमचं बिल महिन्यानी महिन्याला भरा आणि मार्च महिन्याची वाट बघू नका, कारण की मार्च महिन्यात वीज बिलाची वसुली सक्त केली जाते. तर मी पुन्हा भेटेन पुढच्या बुधवारी. तोपर्यंत नमस्कार.